अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील त्रिनेत्री गीताई सेवा संस्था जामनेर यांच्या वतीने द्वारका सेवा छत्रालय या सेवा केंद्राचा शुभारंभ नगर परिषद चौक या ठिकाणी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। या संस्थेने गोरगरीब व रुग्णांच्या सेवेसाठी द्वारका अन्न छत्रालयाद्वारे हा सेवाभावी उपक्रम सुरू केला असून या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या अन्न मसाल्यांचा उपयोग करून ना नफा ना तोटा तत्वावर फक्त 25 रुपयांमध्ये स्वादिष्ट जेवणाचे पार्सल सेवा देण्यात येणार आहे। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगरसेविका संध्या पाटील, त्रिनेत्री गीताई सेवा संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। एक भाजी प्लेट आणि जी घरची कोळी आहे अशी कोळी आहे। गरजू गोरगरीब रुग्ण आणि जी भूक आहे रोटी बँक, भूक जी आहे ती भूक लागल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला नाश्ता जेवण काहीतरी लागेल, चहा तरी ती भूक वाढवेल। तर अशा या पूर्ण संस्थेच्या माध्यमातून, गीताई सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून घरच्या पोळीसारखी अशी सुंदर पोळी, मोठी पोळी, ही 3 पोळीमध्ये भूक लागेल अशा या जेवणाचं आज 25 रुपयामध्ये ना नफा ना तोटा एकदम सेवाभावी या संस्थेने हा उपक्रम सुरू केलेला आहे। आणि आमच्या आदरणीय साधनाताई महाजन वहिनी साहेब आज इथे आलेले आहेत। ओपोवर मान्यवर सुद्धा इथे आज आलेले आहेत। संध्याताई पाटील सुद्धा आहेत। आणि आमच्या संस्थेचा जो मानस आहे, गोरगरिबांना तर जेवण मिळेलच, गरजूंना जेवण मिळेलच, आणि गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी शालेय वस्तू जे काही लागेल मी आवाहन करू इच्छितो। आज झेडपी थोडंसं दुर्लक्षित आहे, झेडपीची जे शाळा आहे त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो की त्यांच्यामध्ये जे मुलं खूप गोरगरीब आहेत, ती खूप गरजू आहेत, त्यांना काही जी काही मदत लागेल ती भूलनाभूल मुलाची पाकळी संस्था करणार आहे हा मानस आहे। त्याच्यानंतर काहींसाठी हॉस्पिटलसाठी काही खर्च असेल तो, त्याच्यानंतर बरेचसे उपक्रम आज संस्थाचे संस्था त्रिनेत्र सेवा, त्रिनेत्र गीताई सेवा संस्थांतर्फे गरजू लोकांना माफक दरामध्ये नाममात्र 25 रुपये घेऊन 3 पोळ्या भाजी ठेचा हा उपक्रम आम्ही आपल्या आशीर्वादाने राबवत आहोत। संस्थांचं पुढचं लक्ष गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक मदत, जे गरजू दवाखान्यातचे रुग्ण आहे त्यांना औषधासाठी पैसे, जे गरीब त्यांच्या घरी जे गरीब आहे पण त्यांच्या घरी मौत झालेली आहे त्यांना मायेचं सामान घेऊन देणे, ज्यांच्या मुलींच्या लग्न पैशाअभावी थांबलेले आहेत अशा ठिकाणी थोडीफार मदत करून ते लग्न कसं लवकरात लवकर पार पाडण्यात येईल ही काळजी घेणे हा उपक्रम संस्थांचा आहे। तरी आमचा संस्थेमार्फत शहरवासियांना आव्हान आहे की आम्हाला आशीर्वाद देऊन भरघोस मदत करा, भर आपल्या परीने मदत करावी ही विनंती। पूर्ण तालुक्यामध्ये आमचा मानस आहे, पूर्ण तालुक्यामध्ये सरकार प्रत्येक दवाखान्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक सिव्हिलमध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही आमचा संस्थेचा कार्यक्रम चालू राबणार आहे। आणि त्या माध्यमातून गरजू विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी म्हणजे लोक सर्वांची मदत करून आम्ही काम करणार संस्थेमार्फत। संस्थेची पूर्ण सहभागी आने वाले दिनों में 8 ते 10 स्टॉल चालू होंगे जामनेर शहर में, 2-4 दिन के अंदर ही वो काम करने वाले हैं। सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी साथ द्यावी, सर्वांनी मदत करावी आणि कार्यक्रमात सहभाग वाढायचा। थोड्या वेळामध्ये नगराध्यक्ष साहेब येत आहे, त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे। अन्न वस्त्र निवारणासाठी भरपूर गरज असणं ही जी पाहतो उपक्रम या संस्थेने चालवला आहे
याला दीर्घकाळ हा असाच चालू राहावा आणि याला भरपूर मान्यवरांची मदत मिळव साथ मिळव अशी अपेक्षा पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.